अष्टपैलू अभिनेता रणदीप हुड्डाने वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी अभिनेता व्हायचं ठरवलं होतं फेमस होण्याच्या उद्देशाने त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली बॉलिवूड एंट्रीबद्दल बोलताना रणदीप हुडा म्हणतो की लहानपणापासून अभिनेता होण्याचं माझं स्वप्न होतं हरियाणामध्ये बालपण गेला असल्याने गोष्टी सोप्या नव्हत्या शाळेत असताना मी रंगभूमीसोबत जोडला गेलो छोट्या नाटिकांमध्ये काम करत असताना या क्षेत्राबद्दल आणखीन रुची निर्माण झाली या विषयीचा किस्सा शेअर करताना रणदीप म्हणाला पाच सहा वर्षाचा असताना घराजवळ एका व्यक्तीचं निधन झालं होतं पण तरी त्यांच्या आसपास कुटुंबातील मोजके सदस्य सोडून कोणी नव्हतं त्यावेळी माझ्या मनात विचार आला माझं निधन होईल तेव्हा असं चित्र असता कामा नाही त्यासाठी आपण फेमस होणं गरजेचं आहे पुढे एक दिवस वडिलांना मी अभिनेता व्हायचा विचार करत असल्याचं सांगितलं त्यावेळी वडिलांनी सल्ला दिला की तुला जे करायचं ते कर पण म्हातारपणी आमच्यासाठी ओझ होऊ नको रणदीपने पुढे मुंबई गाठली त्यावेळी नसरुद्दीन शहा यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचा हात त्याने कधी सोडला नाही मान्सून वेडिंग या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पुढे राम गोपाळ वर्मांनी त्याला काम दिलं विश्राम सावंत यांच्याकडून त्याने दिग्दर्शनाचं तंत्र शिकलं सत्य परिस्थितीवर सिनेमा बनवायला त्याला आवडतो मग वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई साहेब बीबी और गँगस्टर हायवे किक सुलतान अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून रणदीपने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे रंगरसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो सरबजीतमधल्या सरबजीतची किंवा एका महिन्यात साडेतेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्स्ट्रॅक्शनमधल्या साजू रावची तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो रणदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे त्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रणदीपच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता असेल तसेच त्यानं सांगितलं की हा सिनेमा बनवण्यासाठी त्यानं त्याचं वजन तीस किलो कमी केलं शिवाय त्याला स्वतःचं घरही विकावं लागलं स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं हे सडेतोड उत्तर आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा